भीमा कोरेगाव कमिशन समोर आज साक्षी झाली. साक्षीमध्ये उलट तपासणी सुद्धा झाली. उलट तपासणीमध्ये शिवलेंच्या वतीने, शिवले देशमुख यांच्या वतीने वकील होता आणि ते हे सिद्ध करायला बघत होते की त्यांनी संभाजी महाराजांचं अंतविधी केला अशी असणारी परिस्थिती आहे. साताऱ्याच्या संभाजी महाराजांनी साफसफाई करण्यासाठी जे जागा दिली होती त्याच्या संदर्भातही विचारण्यात आलं होतं, परंतु तो काळ आपण बघितला तर धार्मिक काळ होता, मनूचं राज्य चालत होतं, त्याच्यामुळे देशमुख मराठा किंवा क्षत्रिय किंवा ब्राह्मण हे मसनवट्याचं काम करू शकत नाही. हे कोर्टासमोर कमिशन समोर प्रामुख्याने आणलं आणि त्याच्यामुळे जुनी प्रथा होती, पेशवाईचा काळ होता आणि पेशवाईमध्ये अत्यंत वाईटरित्याने अस्पृश्यता पाळल्या गेली होती, हेही कोर्टासमोर नमूद केलं. दुसरा मुद्दा हा होता की संभाजी भिडे आणि एक बोटे यांचे असणारे वकील होते, त्या वकिलाने एक सिद्ध करण्याचा प्रयत्न केला होता आणि प्रश्न त्याच्यावरतीच विचारले की मिलिंद एकबोटे आणि संभाजी भिडे यांचं नाव आपण कसं घेतलं. ते त्या ठिकाणी नव्हतं असं कागदपत्र त्यांनी असणारं पुढे आणले, परंतु कमिशनच्या निदर्शनात आणून दिलं की SP पुणे ग्रामीण यांनी सुप्रीम कोर्टामध्ये जे ॲफिडेव्हिट दाखल केलं त्यामध्ये मिलिंद एकबोटे आणि संभाजी भिडे यांचं नाव त्यांनी घेतलेलं आहे आणि त्याच्यामुळे सुप्रीम कोर्टाने एकदा शिक्कामोर्तब केल्यानंतर इथे कमिशन पुढे काही मांडता येणार नाही अशी परिस्थिती आहे. या दोन मुद्द्यांवरती असणार आज पूर्ण क्रॉस एक्झामिनेशन झालं, कामकाज संपलं. 21 तारखेला पुन्हा क्रॉस होईल आणि त्यामध्ये सरकारी वकील क्रॉस घेतील अशी परिस्थिती आहे.